भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संरक्षण दल प्रमुख CDS जनरल बिपिन रावत यांचा बुधवारी हेलिकॉप्टर कोसळून मृत्यू झाला. ते तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्याच्या सुलूर एअरफोर्स स्टेशन वरून वेल्डिंगच्या डिफेन्स स्टाफ कॉलेज कडे जात होते. हेलिकॉप्टर मध्ये बिपिन रावत यांच्या समवेत पत्नी मधुलिका व भारतीय सैनिक दलातील अति महत्वाचे 14 जण होते. यात ग्रुप कॅप्टन वरुण सिंह एक गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पहिले CDS प्रमुख बिपिन रावत यांच्यासह दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, संसदेतील सदस्यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात वीरमरण पत्करलेले CDS प्रमुख यांच्या कार्यानं संपूर्ण देश त्यांना कधीही विसरणार नाही. म्हणून बिपिन रावत या अपघातात मयत झाले असले तरी सर्व भारतीयांच्या हृदयात ते कायमस्वरूपी जिवंत राहणारच आहेत. म्हणून बिपिन रावत जिंदा आहे असं म्हटल्यास वावगी ठरणार नाही. सोलापूरच्या लोकप्रिय स्वरांजली चॅनल साठी प्रभाग निहाय वार्ताहर प्रतिनिधी, जाहिरात प्रतिनिधी व जिल्हास्तरीय तालुका प्रतिनिधी नेमणूक करणे आहे. स्वरांजली तेलुगू व मराठी साठी वृत्त निवेदक व निवेदिकासाठी स्वरांजली चॅनल कार्यालयात संपर्क साधावा. संपर्क 90 28 724 449.